नमस्कार, मी प्रियंका आपलं स्वागत करते प्रियंकाज रॉयल किचनमध्ये। आज आपण आलू मटरची पुरीसोबत खाण्यात येणारी भाजी बनवणार आहोत। साहित्य पाहूया। मोठ्या साईजचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये 2 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे। 1/2 चमचा हळद पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे धना पावडर, 1/2 चमचा हिंग। त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा आहे, तो बारीक चिरलेला आहे। मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला, 5 ते 6 करी पत्त्याची पानं, मुठभर धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे, 2 चमचा आलं लसूण पेस्ट, फोडणीसाठी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं, तडक्यामध्ये टाकण्यासाठी 4 मिरच्या हिरव्या, 1/2 वाटी ओले वाटाणे आहेत। जर तुमच्याकडे ओले वाटाणे नसतील तर तुम्ही फ्रोझन वाटाण्याचा उपयोग केला तरी चालेल। 1/2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। सर्वात प्रथम उकडलेले बटाटे आहेत ते व्यवस्थित असे आपण कापून घेणार आहोत। खूप जास्त बारीक हे बटाटे कापायचे नाहीत। सर्व बटाटे आपण कापून घेऊया। जास्त बारीक करू नका, नाहीतर भाजीमध्ये बटाटे उकडलेले असल्यामुळं खूपच शिजून ते बारीक होतात, त्यामुळे थोडे जाडच पीस करायचे। गॅस ऑन केलेला आहे, कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, तेल टाकूया। तरी हवी असल्यास थोडं तेल जास्त टाकाव, तेल व्यवस्थित गरम होऊ देऊया। तेल गरम झालंय, जिरे आणि मोहरी टाकूया। 4 हिरव्या मिरच्या टाकू। जिरे तडतडायला लागलेत, कांदा टाकूया। कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी चिमूटभर मीठ टाकायचं। कढीपत्त्याची पानं टाकूया। कांदा मऊसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आलं लसूण पेस्ट टाकूया, छान मिक्स करूया। जोपर्यंत आलं लसूण पेस्टचा स्मेल येत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायची। स्मेल यायला लागलेला आहे। बारीक कापलेला टोमॅटो टाकूया, मिक्स करूया। टोमॅटो व्यवस्थित असा शिजेपर्यंत किंवा मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊया। टोमॅटो व्यवस्थित असा मऊसर झालेला आहे। गॅसची फ्लेम कमी करूया। आता आपण हे सर्व मसाले टाकूया, मिक्स करूया। या सर्व मसाल्यांचा स्मेल येईपर्यंत छान परतवून घेऊया। मसाल्यांचं प्रमाण आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया थोडीशी फोडणीसाठी। वाटाणा आहे तो टाकूया, मिक्स करूया। हा वाटाणा ओला वाटाणा घेतल्यामुळे याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, नंतर आपण उकडलेले बटाटे टाकणार आहोत। जर तुमचा वाटाणा फ्रोझन वाटाणा असेल तर तुम्ही लगेच बटाटा आणि वाटाणा दोन्ही एकदाच टाकलं तरी चालेल। आता हे सर्व मसाले करपायला लागलेले आहेत। आता आपण इथे थोडंसं कोमट पाणी टाकणार आहोत। इथे मी 1 ग्लास इतकं पाणी कोमट टाकलेलं आहे। पूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ टाकतीये, 1.5 चमचा, मिक्स करूया। याला छान एक उकळी काढून वाटाणा थोडासा शिजवून घ्यायचा आहे। वाटाणा शिजण्यासाठी इथे झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम मीडियम करूया, वाटाणा शिजेपर्यंत शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया। वाटाणा थोडाफार तरी शिजलाय की नाही ते पाहूया। वाटाणा एकदम मऊसर असा शिजला गेलेला आहे। या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आपण शेंगदाण्याचा हा जो कूट आहे तो टाकूया। ही ग्रेव्ही छान तयार आहे। आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे आहेत ते टाकूया, मिक्स करूया। थोडी कोथिंबीर। आता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्तच घट्ट झालेली आहे। आपण यामध्ये डायरेक्ट थंड पाणी न टाकता, मला थोडा आणखी ग्रेव्ही पातळ करायची आहे, तर थोडंसं मी इथे गरम केलेलं पाणी टाकणार आहे। कारण ही भाजी जरी अशी पातळ दिसत असली, जरा वेळाने थंड झाली की आणखी घट्ट होते, त्यामुळे थोडीशी ओलसर आणि पातळ ठेवा। गरम पाणी टाकूया। याला व्यवस्थित उकळी काढून आपण चांगली वाफ येऊ देऊन त्यामध्ये एकजीव असे थोडे शिजू देणार आहोत। 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवलंय। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया। बघा, छान अशी उकळी या भाजीला आलेली आहे। व्यवस्थित मिक्स करूया। थोडीशी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावर थोडी घट्ट होते। इथून पुन्हा थोडी कोथिंबीर टाकूया। गॅस बंद करूया। आपली ही आलू आणि मटरची पुरी सोबत खाण्यात येणारी भाजी रेडी झाली आहे। अशा प्रकारे बटाटा आणि वाटाणा किंवा आलू मटरची पुरी सोबत खाण्यात येणारी भाजी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा कशी झाली ती। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।